अहमदनगर दक्षिणमध्ये भाजपचे सुजय विखे विरुद्ध दोन दोन निलेश लंके अशी लढत होणार आहे. निलेश ज्ञानदेव लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, तर निलेश साहेबराव लंके नावाच्या आणखी एका अपक्षानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय. निलेश लंके नावाचा अधर्मी असल्यानं मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. निलेश लंके नावाचा डमी उमेदवार भाजपच्या सुजय विखेंनीच उभा केलाय असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केलाय. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावात साधर्म्य असणारा व्यक्ती हा डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्फतच भरण्यात आलेला आहे. दरम्यान डबल लंके वादावर निलेश लंकेंनी काय ट्विट केले आपण बघतोय. नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला डमी विद्यार्थी पुढे करावा लागतो, पैशाच्या बळावर उमेदवार उभा कराल पण मतदान रूपी जनता डमी तयार करता येत नाही. सुजयजी मानलं तुम्हाला, नावाचं साम्य असलेला उमेदवार उभा केला, विखे म्हणजे परीक्षेच्या आधीच नापास झालेल्या विद्यार्थी असा टोला निलेश लंकेंनी लगावलाय.